प्रख्यात गुंड शरद मोहोळच्या वाढदिवसाचे फ्लेक्स शहरामध्ये लागले आहेत. शरद मोहोळवर हत्या, हत्येचा प्रयत्न आणि अपहरण असे अनेक गुन्हे नोंद आहेत आणि त्याचेच फ्लेक्स आता लागलेले पाहायला मिळतात. मंदार गुंजारी आपल्या सोबत आहेत. मंदार, काय या फ्लेक्स संदर्भात, बॅनर संदर्भात अधिक माहिती मिळते? कोणी लावले हे बॅनर, या संदर्भात काही कळलंय का? अश्विन, 7 जानेवारीला शरद मोहोळचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हे फ्लेक्स लागलेले आहेत. शरद मोहोळ जरी आता पुण्यातील येरवडा कारागृहामध्ये असला तरी बाहेर त्याच्या कार्यकर्त्यांकडून हे फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत. इथं आपल्याला हीही गोष्ट ध्यानात घ्यावी लागेल की तुरुंगामध्ये असतानाच शरद मोहोळ काही वर्षांपूर्वी मुळशीगावचा उपसरपंच देखील बनलेला होता आणि कडू नावाच्या एका व्यक्तीकडून हे फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे. काही वर्षांपूर्वी शरद मोहोळला दासवेगावच्या सरपंचांचं अपहरण केल्याप्रकरणी अटक केली होती आणि येरवडा कारागृहात ठेवलं होतं. तिथं त्यांनी कतील सिद्दीकीची हत्या केली, जो दहशतवादाच्या आरोपाखाली येरवडा कारागृहामध्ये होता. त्यानंतर शरद मोहोळला हिंदुत्वाला प्रेरणा देणारा एक व्यक्ती म्हणून त्याचा गौरव केला जातो किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये त्याचा उल्लेख केला जातो. या फ्लेक्सवरती देखील अशाच प्रकारचा मजकूर पाहायला मिळतो. अश्विन मंदार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.